त्वचा उजळ होणार। फटाके विक्रेत्यांवर प्रदूषण महामंडळाने निर्बंध घातलेत। फटाक्यांची विक्री करताना 125 डिसेबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विकले तर कारवाई होणार आहे। आधार कार्ड पाहून प्रवेश द्यास आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले। आयोजक आणि पोलिसांशी समन्वय साधून याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार त्यांनी केलाय। सप्तशृंगी गडाच्या प्रस्तावात 81.86 कोटी विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली। शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली। पुण्यात मंतरवाडी चौकापुढे असलेल्या गोडाऊनला आग लागली। शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। लासलगावमध्ये उत्पादनात झालेली घट आणि संपामुळे कांदा खराब झालाय। खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। आंबेगाव तालुक्यात बदलत्या तापमानाचा फटका बटाटा पिकाला बसला आणि त्यामुळे बटाटा सडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धुळे शहरात भाजीपाल्यांचे दर कडाडलेत। भेंडी कोबी फ्लॉवरच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। जळगावातल्या 40 गावांमध्ये शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे आणि त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी शाळेची पाहणी केली। ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। तर बीडमध्ये दवाखान्यातला घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकण्यात आला आणि त्यामुळे बीड नगरपालिकेने या डॉक्टरला दंड ठोठावलाय। कुडाळ मध्ये वाघोसेवाडी इथे घरासमोरची रिक्षा अज्ञातानं पेटवल्याचा प्रकार समोर आलाय। रिक्षा जळून खाक झाली आहे।